या रुग्णालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं नाव पुढे करून CPR मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भूमिका ऐकून न घेता, कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती न देता कर्मचाऱ्यांच्या नावाचा वापर करून प्रशासनाने सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत आज CPR मध्ये सर्व कर्मचारी एकत्र आले. आमिष दाखवून आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या संघटनांचा याबाबत आज CPR मध्ये सर्व कर्मचारी एकत्र आले. आमिष दाखवून आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या संघटनांचा CPR मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांनी यावेळी निषेध केला. तसेच यापुढेही वेळोवेळी आपल्या भूमिका स्पष्ट करू असं CPR मधील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सांगितलं. कंपनीमध्ये मी काम करते, गेले 7 वर्ष झाली मी DM कंपनीमध्ये काम करते. साफसफाईचा मला कुठलाही त्रास नाही आहे आतापर्यंत. जी माझी मुलं, माझी घर, माझं संसार, माझं ह्या कामात मी सुखी आहे. तरी पण ह्या कोणीतरी येऊन असं मध्ये येऊन अडीत घालते, काहीतरी आपण संप करूया. 4-4 महिने संप कुणी केला असं सांगा की आमचं घर तरी चालायला पाहिजे होतं. त्यामुळे आम्ही माघारी घेतलं. 8 दिवसात आम्ही संप मागे घेतला, तरीसुद्धा आम्हाला त्या बायकाने आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास दिला, मानसिक त्रास दिला. इतकी घाणघाण शिव्या दिले, तरीसुद्धा आम्ही जुमानलं नाही की आम्ही एकजुटीनं काम करायचं, DM कंपनी वाचवायचं म्हणून आम्ही काम करत आलो. तरीसुद्धा त्यांना कामावर घेतलेलं नव्हतं. आम्ही सांगितलं त्यांना की DM साहेब तुम्ही कामावर घ्या, त्यांना आता तरी सुधारतील असं त्यांनी आम्ही सांगितलं त्यांना. तरीसुद्धा त्यांनी आज त्यांना बर म्हणून आम्ही आमच्या साहेबांनी त्यांना अक्षरशः कळकळीने त्यांना कामावर घेतलं तरीसुद्धा त्यांनी आत लागणं काय त्यांनी शाळा करतायत ते आम्हाला अजूनही माहिती नाही आहे. त्यामुळे त्या 17 जणांनी काय काय करतायत ते त्यांच्या त्यांना माहिती. त्यांचं ते कोणी साहेब येऊ दे आणि कोणी येऊ दे, त्यांनी जर इथं येऊ नये. आम्ही त्यांना बोलवले का? नाही बोलवलेलं. कारण का? आमची DM कंपनी, आम्ही कामगार सगळे साफसफाई करणारे, आम्ही सगळे योग्य रीतीने चांगल्या रीतीने आम्ही काम करत आहोत. कुठलीही तक्रार नाही आहे आमच्या वतीनं. त्यामुळे आम्हाला ही कंपनी जरी परत जरी मिळाली तर आम्ही एकजुटीने एकसारखं आनंदाने आम्ही काम करू असे मी बोलून माझी शब्द. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.